सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन शिवसेना महिला जिल्हा संघटिका सुस्मिताताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। या अभिवादन सभेची सुरुवात करत असताना शिवसेना प्रमुख आणि माँसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन सुस्मिताताई गायकवाड आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। त्यानंतर अभिवादन सभेची सुरुवात करण्यात आली। या अभिवादन सभेला संबोधित करत असताना सुस्मिताताई गायकवाड यांनी शिवसेना प्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिलाय। शिवसेना प्रमुखांमुळेच आज आपण घडलो, मोठे झालो। आपल्यासारख्याच अनेक सर्वसामान्य शिवसैनिकांना शिवसेना प्रमुखांनी नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केलंय। त्यांच्याकडे निष्ठावंत शिवसैनिक या पदाला खूप मोठं महत्व होतं, त्यामुळे त्यांनी पैशाला, सत्तेला महत्व न देता माणसांना महत्व दिलं आणि त्यामुळेच आज ते संपूर्ण जगभरामध्ये अजरामर झाले आहेत। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे सुद्धा त्यांच्या विचाराचा वारसा अतिशय समर्थपणे चालवत आहेत। शिवसेना महिला आघाडी देखील त्यांनी दिलेल्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मंत्र घेऊन सक्षमपणे कार्य करत असून येणाऱ्या काळात सुद्धा त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन सोलापुरातील सर्वसामान्य महिलांना सक्षम करण्याचं कार्य करेल असं प्रतिपादन सुस्मिताताई गायकवाड यांनी केलंय। शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवसेना महिला आघाडी सोलापूरच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेचे आयोजन करण्यामागचा हेतू हा होता की शिवसेना प्रमुखांचे विचार आज घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी शिवसेना महिला आघाडी कटिबद्ध आहे। आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आज कंठ दाटून येतोय, कारण अनेक वर्षांपासून शिवसेना प्रमुखांनी आम्हाला घडवलं, त्यांच्यामुळं आम्ही घडलो, त्यांच्यामुळं आम्हाला आज महत्व प्राप्त झालं आणि आज आम्ही जे पण करून आहोत, मी स्वतः तरी जे पण काही आहे ते केवळ शिवसेना प्रमुखांमुळे आहे। कारण शिवसेना प्रमुखांनी माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्यांना नगरसेवक केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं आणि त्यांनी शिवसैनिकांना भरभरून दिलं। म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक हे सगळ्यात मोठा होता शिवसेना प्रमुखांच्या मध्ये आणि त्यांना कुठल्याही पदाची गरज नाही, ते शिवसैनिक हेच मोठं पद आहे असं शिवसेना प्रमुखांचं नेहमीच सांगणं असायचं। आणि ज्यांच्यावर केसेस जास्त ती लोकांच्या हितासाठीच्या केसेस ज्या लोकांवर जास्त आहेत ते लोक मला जास्त आवडतात, ते पदाधिकारी मला जास्त आवडतात असं शिवसेना प्रमुख म्हणायचे। कारण जनहितामध्ये अनेक केसेस आमच्या अंगावर होत्या, अनेक आंदोलनं आम्ही केली, रस्त्याचा असू दे, लाईटचा असू दे, ड्रेनेजचा असू दे, नगरसेवक असताना सुद्धा पाण्यासाठी, हद्दवाढ भागासाठी अनेक आंदोलन केली आणि शिवसेना महिला आघाडी प्रमुख म्हणून सुद्धा सोलापूरचं त्यासाठी सुद्धा म्हणजे अश्लील पोस्टर काढणे, त्याचबरोबर इंग्रजी फाट्या काढणे अशा अनेक आंदोलनं शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशानुसार, त्यांच्या आशीर्वादानुसार आम्ही केली आणि या सगळ्या आंदोलनांमध्ये ज्या ज्या वेळेस आम्हाला अटक व्हायची, ज्या ज्या वेळेस अनेक केसेस आमच्या अंगावर होत्या, त्यावेळेस शिवसेना प्रमुखांना आमचा अभिमान वाटायचा की लोकहितासाठी, लोकांच्यासाठी हे लढतायत आणि रस्त्यावर उतरतायत याचा शिवसेना प्रमुखांना सार्थ अभिमान होता। शिवसेना प्रमुखांचे विचार पण एकदम सडेतोड होते आणि एकदम स्पष्ट वक्ते होते शिवसेना प्रमुख, अतिशय प्रखर वाणी आणि म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व या सगळ्याचा संगम असलेले शिवसेना प्रमुख। ते एकदा बोलले तर ते कुणीही काही म्हटलं तर ते कधी माघार घ्यायचे नाही, हो मी ते बोललो असं छातीठोकपणे सांगायचे असा नेता पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगातील एकमेव नेता, जगच्चेता म्हणून शिवसेना प्रमुखांना आज ओळखलं जात होतं। कारण शिवसेना प्रमुखांना कुठलंही पद नव्हतं, परंतु त्यांनी जगावर राज्य केलं, लोकांच्या मनामनावर राज्य केलं आणि त्यामुळेच सगळ्या जनतेने हिंदुजय सम्राट ही पदवी फक्त शिवसेना प्रमुखांना अर्पण केली, त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे केली। त्यांनी अनेक मंत्री केले, मुख्यमंत्री केले, पण स्वतः कुठलं पद घेतलं नाही आणि आज आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा म्हणजे त्यांचा वारसा अगदी खंबीरपणे जोपासत आहेत। आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले परंतु फक्त जनतेसाठी झाले, आज त्यांनी कुठलाही दांडवर बडेजाव केला नाही, जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं। अतिशय साधा, प्रामाणिक, सच्चा मुख्यमंत्री अशी उद्धव साहेबांची प्रतिमा आज सगळीकडे आहे आणि त्यामुळेच आज शिवसेना प्रमुखांना अभिमान वाटावा असं कार्य आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा करतायत, त्यांचा वारसा सक्षमपणे चालवत आहेत। आम्ही सुद्धा शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांनी दिलेला 80% समाजकारण, 20% हा राजकारण हा मंत्र घराघरामध्ये पोहोचवू, शिवसेनेचं विचार, शिवसेना प्रमुखांचे जाणवलेले विचार आम्ही घराघरामध्ये पोहोचवू
वारसा आम्ही जपू या शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीला मी सोलापूर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन करते आणि शिवसेना प्रमुखांसारखे नेते आमचे आम्हाला ते वडिलांचं मन होते आम्हाला मुलीसारखे ते मानत होते त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो परत एकदा त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून त्यांचा वारसा आम्ही नक्की जपू हा विश्वास मी इथे व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी शहर प्रमुख सावित्रा स्वामी जोहरा बेगम रंगरेज छाया बायदंडे अंजली खैरे नागमणी भंडारी दीपा चव्हाण सुषमा कल्पवृक्ष सारिका घेचन शांताबाई दुधनकर संध्या मंथालकर वैशाली जाधव वैशाली संतोष जाधव प्रेरणा हिरेमन अनुश्री खैरे आदी महिला पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती परा...